देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. आमची इच्छा आहे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांचं काम होतं, ज्या पद्धतीनं विदर्भाला त्यांनी न्याय दिला, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना न्याय दिला, आणि मुख्यमंत्री म्हणजे काय हे जर खऱ्या अर्थानं त्या पदावर बसून जे कार्य केलं होतं देवेंद्र फडणवीसांनी, ते कार्य पुन्हा जर त्या ताकदीनं करायचं आहे तर या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री असले पाहिजे. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. खासदार आणि आमदार आहे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे सोडून ते बाकीचे सगळेच जण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये भाजपसोबत दिसतील. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर देशाचे पंतप्रधान मोदीजी, अमित शहाजी आणि देवेंद्र फडणवीसजी यांच्यावर विश्वास ठेवून खऱ्या अर्थानं अनेक पक्षाचे नेते हे भाजपसोबत जात आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. आमची इच्छा आहे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांचं काम होतं, ज्या पद्धतीनं विदर्भाला त्यांनी न्याय दिला, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना न्याय दिला, आणि मुख्यमंत्री म्हणजे काय हे जर खऱ्या अर्थानं त्या पदावर बसून जे कार्य केलं होतं देवेंद्र फडणवीसांनी, ते कार्य पुन्हा जर त्या ताकदीनं करायचं आहे तर या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री असले पाहिजे. पण एकनाथ शिंदेसुद्धा आज मुख्यमंत्री म्हणून खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीसांच्या सोबत राहून एक महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करत आहे. पण संधी जर मिळाली तर देवेंद्र फडणवीसांना दिली पाहिजे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये नक्कीच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनेल. आता असं आहे, तुम्ही पाहिलेलं आहे की एकनाथजी शिंदेजींनी ज्या पद्धतीनं शिवसेनाचा मेजॉरिटी घेऊन ते भाजपसोबत गेले, आज अजित पवार सुद्धा मेजॉरिटी घेऊन गेले, आणि देशामध्ये मोदीजी सारखं नेतृत्व आहे जे देशामध्ये प्रखरपणे मजबूतीने पूर्ण देशामध्ये काम करत आहे. विदेशामध्ये सुद्धा मोदीजीची छबी आहे ते आपण पाहिलेली आहे. आणि राज्याला जर ताकद पाहिजे, राज्याचा विकास करायचा असला तर केंद्राचा साथ लागते, आणि तो साथ खऱ्या अर्थानं अजित पवारांना मिळेल. आणि अजित पवार जर भाजपमध्ये गेले त्याच्यामध्ये काही नवीन समजण्याची गरज नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.